नमस्कार मित्रांनो, मी तेजस्विनी एथ इन पॉझिटिव्ह फिल्म्सच्या सेल्फी इंटरव्ह्यू मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. एक नंबर वाटतंय खरं तर, आणि खूप भारी वाटतंय सेल्फी इंटरव्ह्यू झाला काहीतरी वेगळं. हॅलो फ्रेंड्स, एथ इन पॉझिटिव्ह फिल्म्सच्या सेल्फी इंटरव्ह्यू मध्ये मी तेजस्विनी या एक नंबर सुपर या टीमचं स्वागत करते. आणि एक नंबर ही फिल्म करताना खूप खूप भारी वाटत, कारण परत मिलिंद कवडे आहेत त्याच्यात आणि एवढी युजफुल टीम आहे. त्यावर गरम वाटायला लागतं, भारी वाटायला लागतं, आपण उडायला लागतो, म्हणून दारू पिण्यात मजा आहे भावांनो. 2011 ते 2022 खूप मोठा प्रवास आहे बेसिकली. खूप काही शिकलो या प्रवासात, आणि ज्या 3 सिनेमांची नावं घेतली खरंच ते माझे पर्सनल फेवरेट आहेत आतापर्यंत जेवढ्या फिल्म मी बनवल्या. गेड्यांची यात्रा, टकाटक आणि एक नंबर ही प्रथम स्थानावर मी सांगेल. इट इज माय पर्सनल फेवरेट फिल्म, आणि फिल्म खरंच खूप उत्तम झाली आहे. जसं तू बोललीस की गाणी आली, ट्रेलर आले, ट्रोल झाले, मी जे ट्रोल करत आहेत त्यांना दोष देणार नाही, कारण त्यांनी जस्ट पुस्तकाचं कव्हर बघून ते जज करण्याचा प्रयत्न केला की आतमध्ये कसं असेल, पण तसं नाही आहे. पुस्तकाचं कव्हर बघून आमच्या पुस्तकाला जज नका करू. आपण या गावात आल्यापासून काहीतरी विचित्र घडते आपल्या आजूबाजूला. मी महेश शिवाजी तुम्हाला एक नंबर सुपर या फिल्मचा निर्माता. मलाही लोकांना ते सांगायचं, जसं मिलिंद सरांनी सांगितलं की फक्त पुस्तकाचा कव्हर बघून तुम्ही जज करू नका, आतमध्ये तुम्ही पहा काय आहे ते. खरंच तो संदेश तुमच्यासाठी आहे, सर्वांसाठी आहे. खडक सारखा जॉनर आहे का? तर तसं नाही आहे. थोडीशी आम्ही वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केलाय. मराठीमध्ये मिस्ट्री कॉमेडी आणण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे याच्यात मिस्ट्री पण आहे आणि लोकांना एंटरटेनमेंट, धमाल, मस्ती सुद्धा आहे. सो असं काहीतरी पॅकेज करायचा प्रयत्न आहे, आणि युथची लँग्वेज आहे. सो त्याच्यामुळे मला वाटतं की लोकांना जास्त ते, काही लोकांना ते आवडत नाहीये, काही लोकांना प्रचंड आवडते. सो असं काहीतरी बॅलन्स होते. हिला पटवायचं चॅलेंज तर घ्यावंच लागणार ना, कारण काय माहितीये केळं सुकलर लय घाण दिसत. मिस्ट्री कॉमेडी आहे बेसिकली. हा जॉनर नवीन आहे मराठीमध्ये. आतापर्यंत आपण ड्रामा कॉमेडी पाहिली असेल, स्लॅपस्टिक कॉमेडी पाहिली असेल, हॉरर कॉमेडी पाहिली असेल, पण मिस्ट्री कॉमेडी हा जॉनर पहिल्यांदा मराठीमध्ये येतोय एक नंबर मधून. दादांच्या नखाची पण सर नाही आम्हाला बेसिकली. दादा खूप ग्रेट होते, खूप महान होते ऍक्च्युली. आम्ही त्यांच्या आजूबाजूला पण नाही आहे, पण एक गोष्ट की दादांचे सिनेमे पाहिलेत बालपणी आणि त्याचा देखील इम्पॅक्ट आहे. माझ्या समोर तू हातात दोन गुलाब, रागी ही एक सुंदर दिसणारी सोजू आणि प्रचंड अभ्यासू पुस्तकी किडा म्हणतात ना तशी मुलगी, जिला फक्त पुस्तक वाचण्यात, पुस्तकांमध्ये इंटरेस्ट, आणि तिला कोणतरी स्टड मुलगा हवा असतो, आणि राखीच्या मागे बाब्या लागलेला असतो, पण तिला त्याला काही भाव देत नसते. मला पटवणार ना कोणीतरी स्टड हवा एका सेकंदात. म्हणे मी ना खूप नॉटी आहे. एकतर विरोध नाहीतर विरोध. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश धर्माबुरकर आणि ही माझी पहिली फिल्म आहे जी थिएटरला रिलीज होते, आणि या फिल्ममध्ये मी अतुल नावाचं कॅरेक्टर करतोय. जे कॅरेक्टर फार रिलेटेबल आहे, जसं सगळ्या ग्रुपमध्ये एक बिचारा मुलगा असतो ज्याला कुठली पोडगी भाव देत नाही, त्याच्यावर जोक्स होतात, लोक त्याचा टाइमपास म्हणून वापर करतात. सो तसं एक बिचारा पिंचलेलं असं कॅरेक्टर आहे, पण पोडगी जरी त्याला मिळत नसेल, भेटत नसेल आयुष्यात, तरी सुद्धा तो फाईट मारतो. तो यांच्यावर करणार, हा तो एंडपर्यंत फाईट मारणार की कुठेतरी काहीतरी थोडंफार देत. एक नंबर या चित्रपटात माझं अनामिकाचं कॅरेक्टर आहे, आणि हे कॅरेक्टर फारसं अक्षतासारखंच आहे. डॅशिंग, बोल्ड, उल्लास आणि तडकाभडकी, म्हणजे जे मनात असतं तेच तोंडावरती असतं. म्हणजे अनामिका साधारण म्हणजे कोणी असं अरे म्हटलं की लगेच काय रे आणि हात बीत सुटतो ती, अशी अनामिका आहे. आणि तशीच अक्षता सुद्धा आहे. परत अनामिका ही एक थिएटर बॅकग्राऊंडची मुलगी आहे, तसंच माझंही आहे पर्सनल लाईफमध्ये. सो हे कॅरेक्टर खूप जवळचं आहे माझं. सिनेमामध्ये मी महेश नावाचं कॅरेक्टर प्ले करतोय. तर प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक मुलगा असतो की ज्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात, म्हणजे कोणत्याही टॉपिकवरची, कोणत्याही विषयातली,
तळागाळापासून अगदी वरच्या लेवल म्हणजे कुठलाही प्रश्न तुम्ही त्याला विचारा त्या प्रश्नाचं उत्तर ग्रुपमध्ये त्या एका मुलाकडे मिळतं. तसं या ग्रुपमधला तो मुलगा मी आहे महेश. सो हे लोक मला ज्ञानी बाबा म्हणून वगैरे बोलवत असत. आणि या कॅरेक्टरची आणखी एक मजा अशी आहे की त्याच्याकडे पैसे आहेत. बाबूराव गणपतराव पाटीलचे कॅरेक्टर आहे ते. माझं पहिल्यांदा मी श्रीमंताची भूमिका करतोय म्हणजे यावेळी आता मी खरंच माझ्या पाठी येते. खूप गरीब केले, एवढे गरीब केले की आता माझ्यावर पण गरिबीची पाळी येत होती. पण मिलिंद सरांना थँक्यू म्हणतो की श्रीमंताची भूमिका मला दिली. आणि त्याच्यात असे मित्र दिले जे खिशाला कात्री मारतायत आणि ते स्वतःची मजा करतायत. पण हे लोक प्लॅन करतात की कोकणात जाऊन आपण पिकनिक करूया आणि तिकडे जाऊन 14 मेला ते असं ठरवतात की तिकडे जाऊन तू राईला प्रपोज कर, कारण तुला ती हा म्हणेल असं त्यांना गॅरंटी नसते. म्हणजे कारण त्यांना ह्याला ती हा म्हणणारच नाही, त्यांना माहिती पण असतं ऍक्च्युली. पण तरी ते म्हणतात की 14 फेबला आपण त्यांनाही कोकण पिकनिक हवी असते. सो ते पिकनिक म्हणून प्लॅन करतात. आणि माझे बाबा कोकणातले खूप मोठे प्रस्थ असतात. सो त्याच्यामुळे कोकणात जाऊन सगळंच इझी होऊन जातं त्यांच्यासाठी. कुठे काय धमाल करायची, मस्ती करायची, हे सगळं बाबूरावला माहीत असतं. पण त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं, असं काहीतरी मिस्टिरियस घडतं की ते त्यांचं आयुष्य थोडस वेगळं होऊन जात. कादंबरी प्रमाणे प्रत्येक घटना घडतील. भीती भीती तर काहीतरी वाईट घडण्याची भीती. कथानक आता पहिले कथानक सांगतो. बेसिकली याची स्टोरी अशी आहे की 14 फेब म्हणलं की कॉलेजची गोची होती, खास करून जे सिंगल्स आहेत त्यांची गोची होती. कारण व्हॅलेंटाईन डे आणि गर्लफ्रेंड नाही आहे. सो असाच आमचा बाबूराव आहे प्रथमेश परब. व्हॅलेंटाईन डे येणार आहे पण त्याला गर्लफ्रेंड अजून होकार दिलेला नाही आहे, राही म्हणजे आयली आहे. सो तो काय करतो, तो म्हणतो की चला मी एक तिला मित्र त्याला चढवतात चणके झाड पे चढाते की तू पार्टी दे, सगळ्यांना फार्म हाऊसला बोलव, तुझ्या पार्टी दे सगळे खुश होते आणि तिथे तिला प्रपोज कर, ती होकार देईल. त्यासाठी तो सगळा खर्च मित्रांचा करतो आणि या सगळ्यांना कोकणात घेऊन जातो. एक रोड ट्रिप प्लॅन करतात आणि कोकणात पोहोचतात. आणि कोकणात पोहोचल्यानंतर यांच्यासोबत काय घडतं हे सगळं चित्रपटात आहे. आणि तिथे गेल्यानंतर यांच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे चित्रपटात दाखवलेलं आहे. बेसिकली आपण शूटिंग दरम्यान ऍक्च्युली माझा एक सोलो आहे टाकाटकमध्ये, जसा एक सोलो होता, खूप मोठा सोलो आहे, 7 मिनिटाचा सोलो आहे. आणि तो शूट करत असताना मला समाव म्हणजे काय म्हणे आपण ते बॅटला बॉल लागत नाही ना सेंटरला, तसं काही होत होतं, खूप जमतच नव्हता तशी. पण मिलिंद सरांनी मला मोटिवेट केलं, हे दोघं होते माझ्या तिघं होते माझ्यासोबत. आणि मला खूप खूप असं वाटलं की त्यांनी खूप जास्त मोटिवेट केलं. म्हणजे मी 19:20 टेक दिले, म्हणजे 7-7 मिनिटं म्हणजे 140 मिनिटं मी सतत बोलत होतो आणि मी एक्झॉस्ट झालो होतो. आणि मी एका पॉईंट नंतर सरांना म्हटलं की नको सर आता तुम्ही एक काम करा, तो जो 19 टेक होता आणि 20 टेक होता जॉईन करून एकत्र लावून टाका. पण सर कन्व्हिन्स होते, ते म्हटले की ते एकदा बघ तू, एकदा तू स्वतः बघ. मग मी बघितल्यानंतर माझं असं झालं की एक अजून एक चला मग एक रेड बॉल दोघांनी मारले सरांनी पण आणि मी. आणि मग नंतर तो जो शॉर्ट झालेला आहे त्याला सर कट पण नाही म्हटले. ते सगळं झाल्यानंतर सर सरळ उठले, मला मिटिंग वगैरे मारली, टाळ्या वाजवल्या. मजेदार, म्हणजे प्रत्येक दिवस मजेशीर होता. ऍक्च्युली एवढ्या कठीण ऍटमॉस्फिअर मध्ये आम्ही ही फिल्म शूट केली, मे मध्ये शूट केली. आणि मे मध्ये कोकणात टेम्परेचर असतं 32-35 डिग्री आणि घाम प्रचंड येतो, प्रचंड ऊन असतं. आणि प्रत्येक दिवशी आमचं आउटडोअर होतं, बीचवर होतं, एवढे टॅन व्हायचो आम्ही. सो प्रत्येकाला म्हणजे घाम निघायचा ऍक्च्युली प्रत्येकाचा. पण आपल्याला विजय मिळतोच फक्त आपला ताट असला पाहिजे. कणा पाठीचा कणा. तुला मजेशीर गोष्ट सांगतो की एवढ्या प्रचंड तापमान असताना, एवढं सगळं ऊन असताना आम्ही 12-12.5 तास शूट केल्यानंतर संध्याकाळी 5:45 ज्या वेळी लाईट जायची आम्ही कॅमेरा ऑफ करायचो, लिटरली सगळे गाणी लावून नाचायचे. म्हणजे एवढी एनर्जी असायची, बाबूराव झाला टाईट आणि तुकडे तुकड्यावर अख्खं युनिट नाचायचं, अख्खं युनिट नाचायचं. सो ती प्रत्येक दिवशी धमाल केली. याला मिलियन्स व्ह्यूज मिळतात वगैरे, पण त्या मिलियन्स लाईक्स आणि व्ह्यूजच्या मागे जी मेहनत असते कलाकारांची, टेक्निशियनची, ती खरंच खूप ती वाकडण्याजोगी असते. बेसचे पाय सुजलेले असायचे आणि रात्री तो गरम पाण्यामध्ये पाय बुडवून वगैरे मीठ टाकून
रात्री बसायचं आणि मला टेन्शन यायचं की यार आता उद्या नाचेल कसं तो, उद्या शूट आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कुठलीही कुरबुर न करता सेटवर असायचा आणि कोरिओग्राफर सांगेल तसा तो नाचलेला. त्यामुळे हॅट्स ऑफ टू प्रथमेश परब, माधुरी पवार, एलिना, खरंच. आणि आपले कोरिओग्राफर या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे की गाणी हिट होत आहेत. त्यामागे ही मेजर टीम आहे. आमचा तर हातभार असतोच, आमचा सहभाग असतोच, पण ही लोक ज्यांनी ज्यांनी खूप मेहनत घेतली. तुकडे 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 वाटले ग, तुकडे 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 वाटले ग, तुकडे 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 तर हिटच झालं. म्हणजे विद इन वन वीक 1.2 मिलियन क्रॉस झाले तुकडे तुकड्याचे. सो इट्स रिअली ग्रेट. म्हणजे जेवढी मेहनत घेतली या लोकांनी, बाबूराव झालं टाईटचं म्हणाल तर बाबूराव आम्ही आनंद शिंदे सोबत एक गाणं रेकॉर्ड करत होतो. तर मी बोलता बोलता बोललो की पुढच्या फिल्ममध्ये प्रथमेशचं नाव बाबूराव. तर आनंद शिंदेची ट्यूब पेटली. म्हणजे त्यांच्या त्यांच्या डोक्यात एक एक कॅचलाईन होती, एक हुकलाईन होती बरेच वर्षांपासून. ते बोलले एक बरेच वर्ष आले यार माझ्याकडे हुकलाईन आहे ज्यावर कोणीच गाणं बनवलं नाही आतापर्यंत आणि माझी इच्छा आहे की तुम्ही गाणं बनवा. बोलो काय? तर बोलले माझं बाबूराव झालं टाईट. तर तिथे आम्ही जसे हसले आता मागे सगळे आम्ही हसलो. आणि नंतर मला जाणवलं की यार बाबूराव हे आपल्या प्रथमेशचं नाव आहे कॅरेक्टरचं आणि खरंच हे गाणं जाऊ शकतं चित्रपटात. कारण तो देखील पितोय, सिक्वेन्स आहे की तो पितोय, बाप परेशान आहे वगैरे, जास्त पिऊ नको वगैरे बोलतो तो. सो ते गाणं खूप जेल झालं सिनेमामध्ये आणि ते वरुणनी त्याची हुकलाईन ज्या यात्रेने हुकलाईन घेऊन पुढे गाणं लिहिलं आणि वरुणनी ते कंपोज केलं आणि धमाल झालं ते गाणं. आणि गाणं मी प्रथमेश परब, माझा एक नंबर हा सिनेमा येत्या 11 वाजता रिलीज होतोय. प्लीज थिएटर मध्ये जाऊन बघा. हा ओटीटी वर कधी येणार वगैरे असं म्हणून प्लीज जाऊन थिएटर मध्येच बघा. आणि तुफान रिस्पॉन्स जसा तुम्ही टाकाटकला दिला होता तसाच एक नंबरला पाठवतो. थँक्यू सो मच. ट्रेलर तुम्ही पाहिलेलाच आहे, गाणी तुम्ही पाहिलीत, त्यामुळे नक्की हा सिनेमा जाऊन थिएटर मध्ये बघा. एक एंटरटेनमेंट सोबत चांगलं काहीतरी पौष्टिक देखील तुम्हाला मिळेल. ते आता ट्रेलरवरून तुम्हाला अंदाज आलेला नसेलच आणि खास करून जे ट्रोल करतात त्यांना तर मी विनंती करेन की फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये जाऊन बघा. कारण तुमचं मत आणि मन दोन्ही परिवर्तन होणार आहे आणि खूप सुंदर असा सामाजिक संदेश या सिनेमात आम्ही दिलेला आहे. आणि एंटरटेनमेंट म्हणाल तर तुम्ही 100 रुपयाचं तिकीट घेतलं असेल तर 1000 रुपये तुमचे वसूल होणार आहेत. नाही झाले तर मी गॅरंटी देतो 200% वसूल होणार आहे. यस पाहिजे. मी तुला रोज देईन, तुम्हाला रोज देशील. एक नंबर सुपर हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन नक्की बघा आणि आमच्या सेल्फी इंटरव्ह्यूला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील एपिसोडमध्ये. तोवर धन्यवाद.